नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी ब्लॉग या यूट्यूब चॅनल वरती मी संदीप खरजुले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे। तर आता आपण या व्हिडिओ मध्ये पीएम किसान योजनेचे जे 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत असतो, तर तो 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे याच्याविषयी माहिती घेणार आहे। तर आज केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती लाईव्ह येऊन सनी जो शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा हप्ता वितरित केला जात आहे त्याबद्दल आज माहिती दिलेली आहे। तर चला आपण त्यांच्या ट्विटर हँडलवरती जाऊन सनी बघूया त्यांनी आज शेतकऱ्यांना काय माहिती दिलेली आहे। किसानों को 10000 रुपया साल मिल रहा है। मैं इस अवसर पर हमारे दोनों जिलों के कलेक्टर महोदय और आला ऑफिसर सब मौजूद हैं। मैं उन्हें भी कहना चाहता हूं कि आप 17 अक्टूबर को प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 12वीं किस्त प्रधानमंत्री जी जारी करने वाले हैं। देश भर में डाटा शुद्धिकरण का काम हो रहा है। हमको मुरैना और श्योपुर जिले में ये कोशिश अभियान के रूप में करनी चाहिए कि हमारे जिले में कोई भी ऐसा किसान जो इस योजना के लिए पात्रता रखता है उसका नाम जुड़ने से न रह जाए। हर आदमी को किस्त मिले यह जरूरी है और भारत सरकार के पास पर्याप्त मात्रा में पैसा है। जिले और राज्य डाटा फीड करेंगे तो हम पूरा का पूरा पैसा उनको उपलब्ध कराने के लिए तैयार हैं। तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की नितीन तोमर यांनी सांगितलेलं आहे की जो शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे तर तो 17 ऑक्टोबर या रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जर उपयोगाची वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।